हरिओम श्रीराम अंबज्ञ, मी माझं नाव शुभदा केशव सामंत, मी कुडाळ उपासना केंद्रामध्ये आहे. मी बापू परिवारात 2000 सालापासून आहे. महत्त्वाचा अनुभव सांगायचा म्हणजे अमळनेर यात्रा आमच्या बापू परिवारातल्या काही वीरांनी आणि स्त्रियांनी ठरवली आणि मी त्याला पहिलेच पैसे मी भरले. म्हणजे मी असा विचार केला नाही की मला जमेल की नाही किंवा काय, पहिले पैसे भरले. आणखी त्याच्यानंतर काय, हे गुरुपौर्णिमे दिवशी भरले मी जुलैमध्ये. त्या नंतर काय झालं, माझे मिष्ट खूप आजारी पडले. आजारी पडले म्हणजे त्यांची म्हणजे शाश्वतीच नव्हती, इतके आजारी पडले. आम्ही गणपतीपट 1.5 दिवस ठेवला आणि त्याच्यानंतर मग मी बापूंना बोलले, म्हटलं बापू, म्हटलं तुम्ही सांगितलेत ना, तुम्ही 1 पाऊल टाका, मी 99 पावलं तुमच्याकडे चालत येईन. आणि म्हणून आता काय ते बघा तुम्ही ह्याच्यातनं काय होईल ते, मला अमळनेर यात्रेला जायचं, तुम्ही काहीतरी नियोजन करा. त्याच्यानंतर मग सलाईन लावायचं ठरलं. सलाईन न्यायला काय लावायला, त्यांना बाहेर न्यायला आम्हाला तेवढी पण त्यांना ताकद नव्हती, म्हणून त्याने घरी डॉक्टर बोलावून सलाईन लावून घेतलं. त्याच्यानंतर सलाईन लावलं आणि सलाईन काढायच्या वेळेस त्यांनी डॉक्टरने सांगितलं होतं कसं काढायचं ते मुलाला. मुलगा मला म्हणा, मी तेव्हा ऐकलं होतं, पण मुलगा म्हणाला आई तू काढशील ना, कारण त्याला दुकान उघडायला जायचं होतं. म्हटलं ठीक आहे, मी म्हटलं बघूया, माझे बापू आहेत काय ते बघतील. आणि मी बापूंच्या कडे गेले आणि म्हटलं बापू, म्हटलं आता हे मी काय, तुम्ही डॉक्टर, मी काय डॉक्टर नाही आहे, मला हे काय ते माझ्याकडनं तुम्ही व्यवस्थित काढून घ्या, कारण ते लॉक जर झालं नाही तर रक्त उलटं जातं वगैरे काय ते डॉक्टरने सांगितलं होतं, तसं होता का नाही तुम्ही करून घ्या. आणि मी सांगून एवढं बाहेरच्या खोलीत परत आले, इतक्यात आमच्या परिवारातले रतिकांत सिंह खांडेकर हजर झाले. ते म्हणाले अगं काकी, हे काय एवढे हे आजारी आहेत, सलाईन घरात लावले, तुम्ही आम्हाला काही सांगितलं पण नाही. म्हटलं काय नाही हो, पण तुम्ही कशाला आला होता? तर म्हणाले मला नारळ हवे होते. म्हटलं नारळ, म्हटलं मी त्यांना 10 नारळ सोलून दिले, चहा करून दिला आणि ते बसून राहिले. तर म्हणाले, मी म्हटलं काय हो, नाही म्हणाले हे आता काढूनच जातो, कारण तुला काय हे जमायचं नाही म्हणाले काढायला. म्हटलं ठीक आहे, म्हटलं बापूनीच तुम्हाला पाठवलं. त्याच्यानंतर मग ते पूर्ण झालं सलाईन आणि ते खांडेकरनी ते काढलं सलाईन. आणि त्यांनी एक आम्हाला सांगितलं की सलाईनचंच काम करतो, त्याच्यापेक्षाही जास्त काम करतील, म्हणून त्यांनी आम्हाला एक बाटली देऊन दिली. आणि ती बाटली परत आम्ही 3 त्यातल्या त्या जल होतं ते एनर्जन म्हणून ते पाठवून दिलं, 3 बाटल्या त्यांनी खाली जाऊन ते काढून पण सगळं दिलं. आणि मला सांगितलं की मी म्हणाले अमोल पावतकर डॉक्टर आहेत कोलगावला ना, त्यांच्या हॉस्पिटलमध्ये 2 वर्ष ऑपरेशन थिएटरला काम केलेलं आहे, म्हणजे बापूंनी कसा माणूस पाठवला त्या वैद्यकीय क्षेत्रातलाच, हे खरोखरच म्हणजे बापूंची मी किती अंबज्ञ राहू. आणि त्याच्यानंतर त्या एनर्जलने ते माझे मिस्टर पण सुधारले, हळूहळू चालायला लागले. आणि हे सगळं झाल्यानंतर म्हटलं ह्यांच्याकडे कोणतरी राहायला हवं ना, कारण मुलगा आहे तो दुसरीकडे राहतो, त्याची बायको आणि मुली. आणि एक मुलगा माझा रत्नागिरीला आहे, तर मी त्या रत्नागिरीच्या सुनेला विचारलं, म्हटलं तू येऊन राहशील का ग माझ्याकडे 8-10 दिवस. मला म्हटलं असं असं जायचं, ती म्हणाली केव्हा आई. आणि त्याप्रमाणे ती अगदी आम्ही 27 तारखेला डिसेंबरच्या जायचं आमचं होतं ना, तर ती 26 तारखेला हजर झाली मुलीला घेऊन. आणि इथे ती 8-10 दिवस मग नंतर होती. तर त्याच्यानंतर आम्ही अमळनेर यात्रेला 27 तारखेला इथून निघालो आणि सगळं मिस्टर पण बरे झाले. आणि तिथून परत मग बापूंच्या म्हणजे 19 सालातला अनुभव आहे, तिथून बापूंच्या 31 तारखेच्या ह्याला पण आम्ही सत्संगाला म्हणजे क्रमाला पण आम्ही 31 तारखेचा अटेंड केला आणि 1 तारखेला आम्ही घरी आलो. त्याच्यानंतर 3 तारखेला ती माझी सून गेली. सांगायचं म्हणजे तुम्ही एखादी जर ठेव खरंच बापू, 1 पाऊलं आपण जर टाकलं ना मनापासून तर बापू 99 पाऊलं आपल्याकडे चालत येतो, हा माझा स्वानुभव आहे. तेव्हा खरंच बापूराया मी खूप खूप अंबज्ञ आहे. हरिओम श्रीराम अंबज्ञ नाथ सवित्र.